पर माननीय आर साहबांशी बोललो, आज जर दिले पण कुठल्याही प्रोसिजरचा आम्हाला त्यांनी फोर्स देण्याची टाळाटाळ अखेरपर्यंत केली, निकालापर्यंत केली. चारचं टायमिंग होतं, सर्वजण आम्ही आमच्या बहुमत आमच्या विनंतीला मान देऊन सर्वजण उपस्थित राहणार. त्या 13 फेब्रुवारीला आमच्या दोन्ही गावच्या येत कार्यकारी सोसायटीची निवडणूक पार पडली. ते बाबा यांना थांबायचं का पुढं घ्यायचं, त्या मागायची का नाही, सगळ्यांचं आमचं एकमत झालं. कालपर्यंत आम्ही त्याच्यावर आपल्याला परस्पर निवेदन झाले, आमच्या साहेबांना केलेले प्राण साहेबांना केलेले ऑनलाईन आमचा प्रोसिजर अर्धा झाले, पण 4-5 गावांचा पेट बाबा विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या 15 वर्षीय निवडणुकीच्या बाबत आजच आम्ही झालेल्या प्रकाराबाबत माननीय जिल्हाधिकारी साहेबांना त्यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली. मला ही निवडणूक प्रशासनाकडून बेकायदेशीररित्या राबवल्या त्याचा स्पष्ट मत आहे. त्याबाबतीत आम्ही तो तक्रार अर्ज माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्याकडे दिलेला आहे. त्याबाबत ते लवकरात लवकर त्याच्यावर कारवाई करून त्याची चौकशी करू असं आम्हाला त्यांनी आपलं वचन दिलेलं आहे. आणि आमचं एकच स्पष्टपणे मत आहे, पुन्हा ही मतदान प्रक्रिया पुन्हा घ्यावं, निवडणूक मी म्हणत नाही, मतदान प्रक्रिया पुन्हा घ्यावी आणि आम्हाला त्यात न्याय मिळावा ही अशी आमची विनंती आहे. धन्यवाद. मी शशिकांत चंद्रकांत येवले, मेनवली विविध कार्यकारी सेवा सोसायटीचा सभासद आहे. मेनवली भोगाव पांडेवाडी हे आमच्या सोसायटीचं कार्यक्षेत्र आहे. दिनांक 18/2/2022 रोजी आमच्या इथं सोसायटीचं इलेक्शन मतदान प्रक्रिया पार पडली. 67 वर्षात पहिल्यांदाच ही मतदान प्रक्रिया पार पडली, निवडणूक लागली. बरेच अंशी त्याच्यात सगळं म्हणजे चुकीच्या पद्धतीनं ती राबवली गेली आणि त्याच निवडणुकीत सकाळी 1-8 ते 4 वाजेपर्यंत मतदान व्यवस्थित पार पडलं. खेळीमेळीत म्हणजे बऱ्याच त्रासच त्याच्यात पण प्रशासनाकडून आम्हाला झाला आणि 4 नंतरनं आम्हाला सरळ बाहेर काढण्यात आलं की आम्हाला म्हणजे अधिकाऱ्यांकडून की आम्हाला बाहेर चहा पाण्याचं हे करायचं, टेबल व्यवस्थित लावायचं, मतदान हे करायचं आहे. आणि त्याच्यानंतरनं परत दोन्हीकडच्या 8-8 प्रतिनिधी आतमध्ये घेतले, तर त्या पार्टीचे 2 प्रतिनिधी ऑलरेडी आतमध्ये त्यांना बसवून ठेवले होते आणि त्या 2 प्रतिनिधींनी आणि प्रशासनानंच काहीतरी काळाबाजार करून ह्याच्यात पूर्णतः चुकीचं हे केलेलं आहे आणि त्यांनाच ह्याच्यात गपला केलेला आहे असं आमचं स्पष्ट मत आहे. मागणी फेर निवडणूक हवी निपक्षपतीपणे, एवढीच आमची मागणी. सदाशिवतीसाळबावधन, आम्ही आज ह्या इथं बावधन विविध सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणूक प्रक्रियेच्या निमित्तानं तुम्हाला सामोरं जात आहे. हे जात असताना जे निवडणुकीत प्रकार घडले ते इतके घाण आणि घृणास्पद आहेत की भारत सातारा जिल्ह्याच्या इतिहासात हे कधीही घडलं नाही. कधीकधी असा प्रश्न पडतो की यशवंतराव चव्हाण किसनवीर ह्यांचा हा जिल्हा, ह्यांना ह्या आदरणीय लोकांना मानणारा जिल्हा, ह्या मातीत ज्या लोकांनी जन्म घेतला त्या मातीत हे प्रकार असले घडतात ह्याचं सगळ्यात मोठं दुर्दैव वाटतं. आणि हे करत असताना ह्याला सरकारी कर्मचारी शासनाचा पगार घेऊन इवन आमच्याच टॅक्समधनं ह्यांना पगार जात असताना हे आमच्याशीच गद्दारी करून जनतेची लूट करतात, ह्याच्यापेक्षा दुसरं कुठलंही दुर्दैव नाही. आणि ह्याला वेळीच पायबंद घालावा अशी माझी सगळ्यांना विनंती. नमस्कार, मी रमेश पिसाळ, राहणार बावधन, तालुका वाई, जिल्हा सातारा. या निवडणुकीमध्ये बावधन विकास सोसायटीची जी निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये मी भैरवनाथ पॅनलचा एक उमेदवार म्हणून उभा होतो. आयुष्यामध्ये मी पहिल्यांदाच उभा राहिलो, राजकारणामध्ये पहिल्यांदाच होतो, पण जी निवडणूक प्रक्रिया पार पडली की अशा प्रकारची प्रक्रिया पार पडली कधीही मी पाहिली नाही. त्याचं कारण असं की पक्षपातीपणा हा सर्व अधिकारी वगैरे याच्याकडून आम्हाला सर्व उमेदवारांना मिळाला. आम्हाला उमेदवार असूनसुद्धा मतदान केंद्रामध्ये जाण्याची परवानगी असूनसुद्धा नाकारण्यात आली बऱ्याच वेळा. आणि
ज्यांना परवानगी नव्हती असे अनेक लोक गावातली चार चार वेळा पाच पाच वेळा आठून ये जा करत होती. याचा परिणाम लोकांच्यावर दहशत निर्माण लोकांच्या मध्ये झाली आणि त्याचा परिणाम हा निवडणुकीवर झालेला दिसून येतो. याचबरोबर आमच्या सर्व प्रतिनिधींनी याच्या अगोदर आपल्याला सांगितलेलं आहेच की कशा प्रकारचे गैरप्रकार झाले आणि हे गैरप्रकार हे लोकशाहीला घातक आहेत ते अशा प्रकारचे होऊ नयेत अशी आपण पत्रकारांनी आम्हाला एक मदत करावी अशी मी आपल्याला विनंती करतो. इथून पुढे तुमची भूमिका काय राहणार? इथून पुढे आमची भूमिका ही अन्यायाच्या विरुद्ध लढणे हीच आमची भूमिका राहणार आहे.